सरकारी पीए आहे सुभाष मालक त्याला सुद्धा नोटीस देण्यात आली, अनेक नोटीस देण्यात आल्या। त्यानंतर ते अधिकारी स्वतः रत्नागिरीला आले, त्या ठिकाणी माझं वडिलोपार्जित जुनं घर आहे त्याची मोजमाप करण्यात आली। त्यानंतर माझं स्वतःच्या मालकीचं 30 वर्षापूर्वीचं हॉटेल आहे व्यवसाय म्हणून, त्याची मोजणी करण्यात आली। आणि नंतर एक 10 वर्षापूर्वी मी माझं स्वतःचं घर बांधलं, ते त्याच्यावरती 25 लाख रुपये बँकेचं कर्ज आहे, त्यालाही नोटीस आली, त्याची मोजमाप केली आणि एवढं करून थांबले नाही। आजच सकाळी ते रत्नागिरीमध्ये माझी पत्नी अनुजा तिला नोटीस आली, माझे मोठे बंधू सख्खे दीपक साळवी त्यांना नोटीस आली आणि माझी मोठी वहिनी अनुराधा साळवी तिला नोटीस आली। मी कुटुंबातल्या माझ्या तिन्ही सदस्यांना अशा तऱ्हेच्या नोटीस आलेली आहे। आणि 20 तारखेला सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांना अलिबागच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यासंबंधीची नोटीस त्यांनी दिलेली आहे।